तुम्ही जर लांब पल्ल्याच्या गाडीचं तिकीट बुक करत असाल तर हे सध्या होत नाहीये, आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे IRCTCवर तिकीट बुकिंग तात्पुरतं बंद झालंय. तांत्रिक कारणामुळे तिकीट बुकिंगला सध्या अडचणी निर्माण झाल्यात. IRCTCची वेबसाईट आणि ॲपवर तिकीट बुकिंग होत नाहीये. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी युद्धपातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत. जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर त्यासाठी बातमी आधी पहा. जर लांब पल्ल्याच्या गाडीचं तिकीट बुकिंग करत असाल तर ते सध्या होत नाही आहे. कारण काय जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. निनाद, IRCTCवर सध्या तिकीट बुकिंग तात्पुरती बंद झाल्याचं कळतंय, काही तांत्रिक अडचण आहे तिथे, काय नेमकं झालंय? साधारण 10:15 सुमारास IRCTCच्या ॲपवरून आणि वेबसाईटवरून जे पैसे आपण ट्रान्सफर करतो तिकिटासाठी, ऑनलाईन बुकिंगसाठी जे पैसे ट्रान्सफर करावे लागतात, त्या प्रक्रियेमध्ये अडथळे यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर काही वेळातच शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस. ती प्रक्रिया म्हणजे पैसे देण्याची प्रक्रिया जी होती ती पूर्णपणे बंद पडली. यानंतर एक अर्ध्या तासानंतर हे लक्षात आल्यानंतर की पैसे ट्रान्सफर होत नाहीयेत, हे लक्षात आल्यानंतर IRCTCने स्वतःहूनच वेबसाईट आणि ॲप हे दोन्ही तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्यामुळे बुकिंग, आता रेल्वेचं बुकिंग जे आहे लांब पल्ल्याचं ऑनलाईन बुकिंग सध्या बंद आहे. याच वेळी IRCTCने ट्विट करून असं आवाहन केलंय की अमेझॉन पे आणि एक माय ट्रीप या दोन वेबसाईटवरून तुम्ही रेल्वेची बुकिंग करू शकता असं सांगण्यात आलंय. दुसरं महत्वाचं म्हणजे ते जे मॅन्युअल बुकिंग म्हणजे स्टेशनवर जाऊन जे बुकिंग आहे ते सुद्धा सुरू आहे, पण ऑनलाईन बुकिंग मात्र गेल्या तास दीड तासापासून बंद आहे. हे कधी सुरू होईल याबाबत कुठलीही स्पष्टता नाही, पण त्यावर युद्ध पातळीने काम चालू आहे, थोड्या वेळात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ठीक, निनाद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर IRCTCवरचं तिकीट सध्या बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे. वेबसाईट आणि ॲपवरूनही तिकीट बुकिंग होत नाहीये. सह्याद्रीची उंची म्हणजे